आज आपण पाहूया संलग्न आकृत्यांच्या परिमितीबद्दलचे गैरसमज आणि काही सामान्य चुका गैरसमज एक एक तार चौरस म्हणजे स्क्वेअर आकाराची आहे रियाने तार तोडून आपल्याला आयत म्हणजे रेक्टँगल आकारामध्ये बदलले तर चौरस आणि आयताची परिमिती म्हणजे पेरिमीटर वेगळे असेल का कुठल्याही बंदिस्त आकृतीच्या म्हणजे बाउंड्रीच्या सीमेच्या एकूण लांबीला त्याची परिमिती म्हणतात काही मुले असा विचार करतात की जर तारेचा आकार बदलला तर त्याच्या परिमितीमध्ये देखील बदल होतो परंतु इथे चौरस आकाराला आयत आकारामध्ये बदलले तर त्यांना असे वाटते की चौरस आणि आयताची परिमिती वेगळी असते म्हणूनच ते उत्तर देतात पर्याय एक जे चुकीचे उत्तर आहे इथे तारेच्या आकारामध्ये बदल नक्की झाला आहे परंतु त्याच्या लांबीमध्ये कुठलाही बदल झाला नाही म्हणूनच आयत आणि चौरस दोन्हीची परिमिती समान असेल म्हणजेच पर्याय दोन बरोबर पर उत्तर आहे गैरसमज दोन खाली दिलेल्या आकाराची परिमिती काय आहे दाखवलेला आकार चौरस कागदावर काढलेला आहे परिमिती शोधताना काही मुलं आकाराच्या बाजूच्या चौरसाच्या बाजू मोजतात त्यामुळे त्यांना दहा एकक उत्तर मिळते म्हणूनच ते उत्तर देतात पर्याय एक जे चुकीचे उत्तर आहे परिमिती बंदिस्त आकृतीच्या चारही बाजूंचे अंतर आहे म्हणूनच आपल्याला ह्या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज करावी लागते बेरीज करताना आपल्याला ह्या आकृतीची परिमिती मिळेल अठरा एकक म्हणूनच दाखवलेल्या आकारांची परिमिती अठरा एकक एक। एक आहे म्हणूनच पर्याय दोन बरोबर पर्याय आहे चला आता बघूया काही सामान्य चुका सामान्य चूक एककाकडे दुर्लक्ष करणे जर काही मुलांना विचारले की एका आयताची लांबी चार मीटर आहे आणि रुंदी शंभर सेंटीमीटर आहे तर आयताची परिमिती काय असेल तर त्या आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले लांबी अधिक रुंदी बरोबर दोनशे आठ मीटर मिळेल जे चुकीचे उत्तर आहे ते परिमिती शोधण्याआधी आकाराच्या लांबी आणि रुंदीचे एकक समान करून घेत नाहीत जसे की इथे आयताची लांबी मीटर मध्ये आहे आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये आहे म्हणूनच आपल्याला प्रथम लांबी आणि रुंदीची एकके समान करावी लागतील कारण शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर म्हणून आयताची रुंदी एक मीटर अशा प्रकारे आयताची परिमिती आहे दोन चार अधिक एक म्हणजे दहा मीटर प्रश्न लक्षपूर्वक वाचल्याने अशा प्रकारची चूक करण्यापासून वाचू शकता सामान्य चूक दोन अर्धा प्रश्न सोडवणे जर काही मुलांना विचारले कि चौरसाच्या आकाराच्या शेताच्या बाजूची लांबी वीस मीटर आहे तर एकशे चाळीस रुपये प्रतिमीटरचे कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल तर मुले चौरस आकाराच्या शेताची परिमिती शोधतात चार गुणिले वीस बरोबर ऐंशी मीटर ते प्रश्न पुढे सोडवायला विसरतात जसे इथे त्यांनी परिमिती तर शोधली परंतु त्याला कुंपण घालायला किती खर्च येईल ते शोधणे विसरले अशा प्रकारच्या चुकांपासून वाचण्यासाठी प्रश्नात काय विचारले आहे हे, हे लक्षात घेऊन सोडवायला हवे ते सोडवले असता उत्तर मिळेल आज आपण पाहिले संलग्न आकृत्यांच्या परिमितीबद्दलचे काही गैरसमज आणि काही सामान्य चुका